सोहळा आनंदाचा गजर विठू रायाचा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे नाझरीकडे पठार तालुका पुरंदर जिल्हा पुणे. विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ नाझरे कडे पठार. वैकुंठ सोडून संताचा दरी वैकुंठ सोडून संत सदनी राहील. ज्या सुखाची देवाला लालसा ते सुख फक्त भगवंताला गोकुळामध्ये मिळेल. म्हणून चरित्र ते उच्चारावे केली देवे गोकुळी. बाबा हा म्हणून गोकुळामधलं चरित्र उगीच गोकुळातच का याचा अर्थ देवाने गोकुळामध्ये आनंद घेण्याकरिता चरित्र केलं, आनंद देण्याकरिता नाही म्हणून गोकुळातलं चरित्र. आणि महाराज भगवंताने गोकुळातलं चरित्र केव्हापासून सुरू केलं लक्षात ठेवा. भगवंताच्या चरित्राला त्याच्या माता पित्यापासून सुरुवात आहे. त्याच्या माता पित्यापासून सुरुवात आहे. हा माता पित्याच्या लग्नापासून सुरुवात आहे म्हणजे याच्या जन्माच्या आधीपासून आई वडिलाच्या लग्नातच सुरुवात केली. सर्वांना चरित्र माहिती आहे. मी नाविन्यपूर्व सांगण्याचा प्रयत्न करेल. थोडेफार जे मी वृंदावनला शिकलो ते आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करेल. पण इथे लोक नाव ठेवतात काय महाराज
अरे कृष्णाचं चरित्र सांगता, मटकी फोडता, दही लई लोकांना एकत्रित करून देता, त्याला काला म्हणता. अरे यापेक्षा आम्ही चांगला काला घरी बनवून खाऊ. आमचे ढोक मारक फार गोड बोलता. त्यांच्या जवळ त्यांचं कीर्तन आहे. अरे काय खातो याला महत्व नाही, कोण देतो याला म्हणतोय. कोण देतो? प्रसाद देतो. कोण देतो याला म्हणतोय? कोण देतो? प्रसाद देतो पंढरीनाथ. किंवा एक चिटाळी झाली चंद्रभागे वाल म्हणती, माझा ज्ञान राज गोपाळ असून आमच्या अर्जुन महाराजांसाठी जोरदार टाळी होऊन जायची. एक तर भगवंताने काला वाटल्याचे पुरावे, नाहीतर संतांनी दिल्याचे पुरावे, म्हणून काल्याचं कीर्तन. पण महाराजाच्या चरित्राला सुरुवात आई वडिलाच्या लग्नापासून. हे चरित्र सर्वांनी माहिती. जेव्हा देवकीचं आणि वसुदेवाचं लग्न होत, आकाशवाणी होते, अरे मूर्ख कंस, ज्या बहिणीची तू एवढ्या थाटामाटामध्ये वरात काढतोस तिचा अष्टम गर्भ तुझा मत करेल. आठवा मुलगा नाही, मुलगी नाही, भागवतामध्ये वर्णन अष्टम गर्भ वध करेल. घेऊन या खडग मारा या भावाला हात तो दर लवसुदेव बंदीशाळेमध्ये टाकतात. पुण्य सारावा या भेटी दिव ऋषी सहाही मारित दुराचार्य. मला गाण्याचा छंद आहे. पंडित कल्याणजी गायकवाड सर माझे गुरुजी आहे. थोडस शिकलो त्यांच्या कृपेने गातो. ऐका, सातवा गर्भ योग माईच्या गर्भी रोहिणी मातेच्या गर्भामध्ये जातो. आठवे येणारे भगवान अष्टम गर्भ अष्टम मूर्तीमध्ये प्रगट होतात. आठ वर्षाच्या मूर्तीमध्ये वसुदेवजी म्हणतात, देवा तुला मुलगा बनून माझ्या पोटी यायला सांगितलं, पप्पा बनून नव्हे लहान. भगवान म्हणतात, पिताश्री आपण जहा कही भी जाते ऐसेही जाते. हा पप्पाजी, हम खाली हात नाही जाते, आपण जहा कही भी जाते ऐसेही जाते. नाही भगवान, लहान बाबा लहान होतो पण मला इथे ठेवू नका. नंदाच्या घराला मज मी गोकुळा, बाबा मला इथे ठेवू नका नंदाच्या घराला. देवा कस नाही, आम्ही काही कीर्तनात बसलो म्हणाला वाटतो वाटेल तेव्हा उठून जाईल ना. बरोबर देवा, आम्ही बंदी शाळेमध्ये आहो रे, हातापायामध्ये भेड आहेत. भगवान म्हणले मला स्पर्श करून तर बघा. अरे आम्ही कधी भगवंताचे होऊ शकत नाही म्हणून आमच्या हातापायामध्ये भेड आहे. भगवंताला कधी स्पर्श तर करून बघा. काला उगच नाही ऐकायचं, माझ्या गोपालकृष्णाचं चरित्र उगच नाही ऐकायचं महाराज. प्रत्येक चरित्रातली लीला, माझ्या भगवंताची प्रत्येक लीला आपल्याला काहीतरी शिकवून जाते.
आम्ही भगवंताचे होत नाही म्हणून बंधन, म्हणून बंधन, म्हणून बंधन. माझ्या ज्ञानोबरांच्या समाधीवरती एकदा डोकं ठेवून तर बघा, आम्ही ठेवत नाही फक्त आपटतो. अर्जुन महाराज एक वाक्य बोलू, अर्जुन महाराज तुमचं माहित नाही, माझं सांगतो. माझं गाव हिंगोली जिल्ह्यामध्ये भगवती, आदिशक्तीच्या कृपेने मी मला ज्ञानोबरांचा दरबार मिळाला. वयाच्या 12व्या वर्षी मी 12व्या 13व्या वर्षी मी आळंदीला आलो, आळंदी पंढरपूरची पायवारी केली. पण ऐका माझं एक वाक्य हृदय अंतकरणातून कळकळी. अरे आमच्या माता पित्यांनी आम्हाला जन्म दिला आणि ज्ञानोबरांच्या सुपूर्त केलं. माझ्या आमच्या ज्ञानोबरांनी आमच्या माता पित्यांनी आम्हाला जन्म दिला आणि ज्ञानोबरांच्या हवाली केलं. ज्ञानोबरांना सांगितलं असावं कदाचित, माऊली माऊली आमची पोटची गोळी आम्ही तुला सुपूर्त करतो, माऊली तुमच्या स्वाधीन करतो, यांचा सांभाळ करा. अरे आम्ही ज्ञानोबरांच्या दरबारामध्ये राहिलो, तुम्हा पुणेकरांनी तुमच्या पुणे जिल्ह्यातील लोकांनी आम्हाला भिक्षा दिली. ज्या ज्ञानोबरांना भिक्षा नाही मिळाली त्या ज्ञानोबरांना त्या ज्ञानोबरांनी आम्हाला कधी उपवास नाही सोपवले. महाराज आमच्या माता पित्यांनी जन्म दिला आळंदीत पाठवलं, अरे आम्ही केलं काय? काहीच केलं नाही, फक्त माझ्या ज्ञानोबरांच्या समाधीवरती हे डोकं ठेवलं, हे कपाळ फक्त समाधीवरती आपटलं. माझ्या ज्ञानोबरांनी आमचे आमच्या कपाळावरचे रेखाच बदलल्या हो. अर्जुन बाबा मी नेहमी म्हणतो, जर आमच्या जीवनामध्ये ज्ञानोबराया नसते तर आम्ही कुठे असतो? आम्हाला जर ज्ञानोबराया भेटले नसते तर आम्ही कुठे असतो? महाराज जर ज्ञानोबराया भेटले नसते ना, माझी माऊली आमच्या जीवनामध्ये आली नसती ना, एवढा सन्मान मिळाला असता? कितीही मोठा अधिकारी असू द्या, कितीही मोठा अधिकारी असू द्या, त्याला पेमेंट बारीमध्ये लागून घ्यावं लागतं, तो बँकेमध्ये जाऊन रांगेत लागून घ्यावं लागतं. पण माझ्या ज्ञानोबरांनी आम्हाला एवढं दिलं, अरे काय खावं काय खावं, तेव्हा पंचाईत होती माझ्या माऊलीला. पण आज आम्हाला आमच्या ज्ञानोबरांनी भोगलं, आज आम्हाला काय काय खावं याची पंचायत. लोक पंचपक्वान्न देतात हो, पंचपक्वान्न. केवढाही मोठा असेल तर त्याला बारीत लागून पेमेंट घ्यावं लागतं. आम्हाला सन्मानाने बुक्का लावून हार गळ्यात घालून अरे श्रीफळ देऊन सन्मानाने लोक पॉकेट देतात, पाया पडतात पाया. महाराज एवढा क्लास वनच्या अधिकाऱ्याला जेवढं पेमेंट नाही तेवढा आम्हाला लोक देतात, कुणाची कृपा? ही कृपा माझ्या ज्ञानोबरांची. पण मला असं वाटतं अजून आम्ही माऊलींचे झालो नाही, हे दुर्दैव. फक्त माऊलीचा आम्हाला आधार मिळाला तर माऊलीने आम्हाला एवढं मोठं केलं. अर्जुन महाराज मी म्हणतो, ज्या दिवशी आपण ज्ञानोबरांचे होऊ ना, त्या दिवशी खरे आमच्या जीवनाचा काला झाला असेल, त्या दिवशी खरे आमच्या जीवनाचा काला झाला असेल. तो काला मला असं वाटतं झालाय माझ्या मारुती बाबांचा, झाला मोठे बाबांचा, झाला माझ्या जयराम बाबांचा, झाला या महात्म्याचा, विठ्ठल बाबा घोले या महात्म्यांच्या जीवनाचा काला झाला. आयुष्यभर ज्ञानोबरांची सेवा केली, कधीतरी त्याचे बनून तर बघा, कधीतरी त्याचे होत, आम्ही त्याचे कधीच होत नाही महाराज. म्हणून देवना संसार, लोकांनी तुकोबरांना म्हटलं ते प्रमाण आम्हाला लागू होत. देवना संसार तुम्ही आम्ही दोहीकडे चोर. विठ्ठला विठ्ठल म्हणून भगवान म्हटले, बाबा मला मला स्पर्श तर करून बघा, बाबा मला उचलून तर बघा, मला हात तर लावून बघा. आणि जेव्हा वसुदेवजी हात लावतात काय घडतं? उतरला कमलापती Thank you.
बरोबर ना, कीर्तन कर दोन तास येतो वजन हाणून निघून जातो. बिचारे कलाकार सात दिवस राहतात बीबीच्या देठापासून आरडून आरडून पंक्चर होत. शेवट एखादा कीर्तन करतो उघा आरडावर डिकडतो निघून जातो. बरोबर ना, त्यांचे आवाज बसलेले असतात हे फुल मोसम मध्ये असत. एका दिवसात सात दिवस केलेले कष्ट व्हायला घालवत. मी कलाकार आहे, मला कलाकाराची जाण आहे. ज्या ज्या वेळेस प्रमाण होईल त्या त्यावेळेस टाळी वाजवत आहे. होऊन जाऊ दे एकदा जोरात. उचलिला कमळापती पायीची बंधनी गळती, किंवा वृंदावनचं एक भजन गो. सोहळा आनंदाचा गजर विठू रायाचा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे नाझरीकडे पठार, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ नाझरीकडे पठार.